सर्वच राजकीय नेत्यांनी बोलताना शब्द मोजून आणि जपून वापरले पाहिजेत. आमदार रोहित पवारांचा खासदार संजय राऊतांना सल्ला. सर्वच राजकीय नेत्यांनी बोलताना शब्द हे जपून आणि मोजून वापरले पाहिजेत असा सल्ला राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी खासदार संजय राऊत यांना दिलाय. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर संजय राऊत यांनी असंसदीय आणि खालच्या भाषेत किरीट सोमय्यावर टीका केली आहे. राऊत यांच्या शिवराळ भाषेविषयी सर्व स्तरातून नाराजी व्यक्त केली जाते. यावर आज राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनीही संजय राऊत यांचे कान टोचले. कारवाई केल्यानंतर त्यांची भावना आपण समजू शकतो. भाजप सूड भावनेने कारवाई करत आहे, त्यामुळे अशा पद्धतीने भावना व्यक्त केली आहे. परंतु बोलताना सर्वच राजकीय नेत्यांनी मोजून आणि मापून बोललं पाहिजे असा सल्लाही आमदार पवार यांनी दिलाय. समजा एखाद्याच्या राहत्या घरी ज्या ठिकाणी तुमचं कुटुंब राहतं तिथं राजकीय हेतूतून एखादी जेव्हा कारवाई होते तेव्हा माणूस हा कधीतरी भावनिक त्या ठिकाणी होत असतो आणि एखादा माणूस खूपच जास्त भावनिक झाला तर कधीकधी शब्द हे वेगळ्या अर्थाने त्या ठिकाणी निघू शकतात. मला असं वाटतं की त्या मागच्या भावना आपण सर्वांनी समजून घेतल्या पाहिजेल. शब्द हे सगळ्यांनीच मोजून त्या ठिकाणी वापरले गेले पाहिजेल. पण शेवटी भावनासुद्धा महत्त्वाच्या असतात. जेव्हा एखाद्याच्या कुटुंबावर एखादी कारवाई होते, राहत्या घरावर त्या ठिकाणी कारवाई राजकीय हेतूतून होते, व्यक्ती हा भावनिक होतच असतो. आणि मला एकच सांगायचं आहे की याच्यामध्ये जेव्हा एखाद्या कुटुंबाच्या वर कारवाई होते तिथं काय राजकीय लोक त्या ठिकाणी नसतात, त्यांना त्या गोष्टी कळतही नसतात. मग लोक घाबरतात, ते कुठेतरी टेन्शन घेतात आणि अशा परिस्थितीमध्ये मग हे नवीनच प्रकारचं राजकारण या देशामध्ये सुरू झालेलं आपण सर्वांनी त्या ठिकाणी बघू शकतो. आणि महाराष्ट्रामध्ये ही संस्कृती आधीपासून नाही, ही गोष्ट त्यांनी नवीन पद्धतीने सुरू केली असली तरी महाराष्ट्राचे लोक हे सगळं समजून आहेत, त्यांना या सगळ्या गोष्टी समजतात. आणि अशा प्रकारे जर दडपशाही पद्धतीने आवाज दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला तर महाराष्ट्र कधी दिल्लीसमोर झुकला नाही आणि याच्यापुढे त्या ठिकाणी झुकणार नाही असा विश्वास या ठिकाणी मी लोकांच्या वतीने व्यक्त करतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.